बीडमध्ये काका पुतण्या संघर्ष आता वाढलेला आहे. आमदार संदीप क्षीरसागरांचा काका जयदत्त क्षीरसागर यांच्यावर हल्ला बोलले. काका निवडणुकीच्या आधीच सक्रिय होतात आणि नंतर गायब होतात. निवडणुकीमध्ये पडल्यानंतर चांगले कामं करतात असं संदीप क्षीरसागर यांनी म्हणत काकांना टोला लगावलेला आहे. बीडमध्ये केवळ क्षेत्रवादाचं राजकारण सुरू असल्याचा आरोप देखील क्षीरसागरांनी केलेला आहे. महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय. बीडमध्ये आता काका पुतण्या संघर्ष वाढला असून आमदार संदीप क्षीरसागर यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांच्यावर काही आरोप करत हल्लाबोल केला आहे. निवडणुकीच्या आधी ते सक्रिय होतात म्हणजे हे आपल्याला सर्वांना कळलेलं आहे. कारण का ही मूळ परिस्थिती आहे आणि एक पक्षाचा प्रामाणिक एकनिष्ठ आमदार आणि जिल्हा अध्यक्ष या नात्यानी माझ्या कानावरती कोणतीही ही गोष्ट आलेली नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.